नमस्कार, मी वर्षा हिरे. दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सत्तर फूट खोल दरीत पडलेल्या तरुणाचे पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले प्राण. चित्रा वाघ यांनी यापूर्वीच का नाही दिला राजीनामा, रुपाली चाकणकर यांची टीका. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात विविध ठिकाणी झाली साजरी. लोणावळ्याच्या लायनस पॉइंट येथे सेल्फीचा मोह पर्यटकांचा चांगलाच अंगलट आला होता. निलेश भागवत असं या पर्यटकाचं नाव असून तो 70 फूट खोल दरीत पडला होता. जिगरबास लोणावळा ग्रामीण कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढले. ते कसे पाहूयात. निलेश हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तो मुंबईमधील मुलुंडचा रहिवाशी असून मित्रांसह लोणावळ्यात फिरायला आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 6:30 मद्यधुंद निलेश आणि त्याचा मित्र हे लायनस पॉइंट येथे फिरायला गेले होते. निलेशने मद्यपान केले होते. याच जोरावर त्याने 500 फूट खोल असलेल्या दरीजवळ जाऊन सेल्फी काढण्याचे धाडस केले, मात्र ते त्याच्या अंगलट आले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी शेवाळ झाले आहे. त्यावरून निलेशचा पाय घसरला आणि तो थेट दरीत पडला. निलेशने 70 फुटावर एका झाडाला पकडले. हे दृश्य पाहिल्यानंतर सर्व पर्यटक आरडाओरडा करू लागले. गस्तीवर असलेल्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काही पर्यटकांनी तरुण दरीत पडल्याची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचारी तिथे तातडीने गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचं स्पष्टीकरण देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर नवनिर्वाचित महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. जर चित्राताईंना गटबाजीचा त्रास होता तर त्यांनी पूर्वीच राजीनामा का दिला नाही, अशा शब्दात चाकणकर यांनी त्यांना फटकारले आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी आज जाहीररित्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर वाघ यांनी एका वृत्तवाहिनीला या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला त्या त्या ठिकाणी मी आवाज उठविला. मी सरकार विरोधात अनेक आंदोलन आणि मोर्चे काढले. मी गद्दार नाही. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं होतं. त्या दरम्यान चित्रा वाघ यांनी यापूर्वीच राजीनामा का दिला नाही, अशी टीका नवनिर्वाचित महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तुम्ही सगळेजणच पाहताय आदरणीय हसनजी भोसले साहेब असतील यांच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई केली गेली ते सुरुवातीचं राजकारण करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहते, महाराष्ट्रातली जनता पाहते. ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, जनता एक दिवस ह्या सगळ्या पक्षांतर केलेल्या नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांना हे दिसेल. कथा, कादंबरी, पोवाडे आणि आदींच्या माध्यमातून साहित्य आणि कलाक्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती असून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उपजत असलेलं भाषा प्रभुत्व याच्या आधारावरती त्यांनी संपूर्ण निद्रिस्त समाजाला जागं केलं आणि आज त्यांच्या कादंबऱ्यांचं, त्यांच्या काव्याचं, त्यांच्या शाहिरीचे जे पडसाद आहेत ते आज देखील आपल्याला उमटताना दिसत आहेत. आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचे कुटुंबीय आणि लोकमान्य टिळकांचे कुटुंबीय आज एकत्र येण्याचा सुवर्ण योग आला याचा मनापासून आनंद होतो. बहुजन समाजाच्या समस्या आपल्या लेखनातून मांडणारे, पीडित आणि शोषितांमध्ये आपल्या हक्कासाठी बंडाची मिसाल पेटवणारे असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आहे. आणि या निमित्ताने पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या निमित्ताने आपण पाहत आहोत की आपल्या मागे किती मोठ्या प्रमाणाची गर्दी आहे आणि अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी इथे नागरिक गर्दी करीत आहेत. कॅमेरा पर्सन सुमेधसह वर्षा हिरे. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय,
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वे. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवडमधील डीवाय पाटील विद्यापीठात अभिनेत्री परिणीती चोपडा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा आगामी चित्रपट जबरिया जोडी या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने ठुमका लगवताना दिसून आले. परिणीती आणि सिद्धार्थ यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली होती. पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर डीवाय पाटील विद्यापीठात जबरिया जोडी या चित्रपटाच्या प्रमोशनाकरिता अभिनेत्री परिणीती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी भेट दिली. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. परिणीती आणि सिद्धार्थ विद्यापीठात येताच सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. जबरिया जोडीच्या गाण्यावर दोघांनी विद्यार्थ्यांसमवेत नृत्य देखील सादर केले. त्यांचे नृत्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परिसरात मध्यरात्री 2 जणांनी लाकडी दणक्याने 5 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळेगुरव परिसरात दुचाकीवर आलेल्या 4 जणांच्या टोळक्याने मध्यरात्री पिंपळेगुरव परिसरातील कल्पतरू सोसायटी जवळील रस्त्यावर उभ्या दुचाकी आणि 4-चाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांचा काचा फोडून सामान्य नागरिकांच्या वाहनांचे नुकसान केले आहे. घाबरवण्यासाठी आणि दहशत माजविण्यासाठी तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून सांगवे पोलीस अधिक तपास करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ऐतिहासिक कात्रज तलाव ओव्हरफ्लो झालाय. या तलावावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ओव्हरफ्लो झाल्याने पाणी आणि रोषणाई डोळ्यात भरत आहे. नगरसेवक वसंत मोरे यांनी ही संकल्पना राबविली आहे. नानासाहेब पेशवे यांनी तब्बल 269 वर्षापूर्वी हा तलाव बांधला होता. पेशवेच्या काळात याच तलावातून पुण्याला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी आणि त्यावर हौद व्यवस्था करण्यात आली होती. या तलावाकडे अलीकडच्या काळात सातत्याने दुर्लक्ष होत आहे, मात्र आता तलाव आकर्षक करण्यात आला आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पेशव्यांनी जमिनीखाली मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून कात्रज तलावातील पाणी शनिवार वाड्यापर्यंत आणले होते. कात्रज येथे 2 तलाव बांधण्यात आले होते. वरच्या तलावात पाणी स्वच्छ होऊन मग आजच्या तलावात साठवायचे आणि त्यानंतर शहराला पाणी पुरवठा केला जायचा, मात्र आता हे पर्यटन स्थळ बनले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर आणि HV देसाई महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने थोर क्रांतिलेखक आणि क्रांतिकारांचे चरित्रकार वी श्री जोशी यांच्या जन्मशताब्दी समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती सावरकर स्मारकाचे नितीन शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या जन्मशताब्दी निमित्त व्याख्याने, सत्कार, ग्रंथ प्रदर्शन, वारसा स्थळांना भेटी आदी कार्यक्रम होणार असून क्रांतिकारांवर लेखन करणारे ज्येष्ठ लेखक कृपा देशपांडे आणि लेखिका मृणाल जोशी यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती नितीन शास्त्री यांनी दिली. सुप्रसिद्ध क्रांतिकारक लेखक चरित्रकार वी श्री जोशी यांची जन्मशताब्दी यावर्षी होती आहे आणि त्या औचित्यामुळे HV देसाई कॉलेज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्यातर्फे गुरुवार 8 ऑगस्ट या दिवशी पुण्यात एका
सोहळ्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष असतील प्रसिद्ध लेखक ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले आणि प्रमुख पाहुणे असणार आहेत लखनौ विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रवीण कुमार श्रीवास्तव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजलाय. विद्यापीठाकडून महाविद्यालयामधील निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून येत्या 7 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, तर त्याच दिवशी मतमोजणीही होऊन निकाल घोषित केले जाणार आहे. मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका यंदा पुन्हा होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास त्यानुसार मंडळाच्या संचालनांनी बुधवारी रात्री उशिरा या निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठाशी संलग्न विद्यालय संस्था आणि विभागामधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची अधिक सूचना 21 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर 29 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, तसेच 5 सप्टेंबर रोजी अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य सलग मतदानानंतर महाविद्यालयातच मतमोजणी करून लगेच निकाल घोषित करतील. सकाळच्या सुमारास भाटनगर धरणजवळ एसटी बसचा अपघात झाला होता. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कुठलीही जीवितहानी यात झालेली नाहीये. भोर स्वारगेट बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य करून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय भोर येथे हलविण्यात आले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. दरीत पडलेल्या तरुणाचे पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले प्राण. चित्रा वाघ यांनी यापूर्वीच का नाही दिला राजीनामा, रुपाली चाकणकर यांची टीका. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात विविध ठिकाणी झाली साजरी. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.